तुमच्याकडनंच ही माहिती मला कळाली. एक तर घराला काळं फासणं याचं समर्थन आपण कुणीही करत नाही, पण जे भावनिक कार्यकर्ते असतात, जे प्रेमाचे असतात, आणि जेव्हा एखादी गोष्ट खास करून इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी केलेला परिश्रमाला कुठेतरी अन्याय झाला असा वाटतो, तर त्या अन्यायाचा अंदाज ते तिथं काढत असतात आणि मग तो अंदाज काढून मग ते व्यक्त होत असतात. या महाराष्ट्रामध्ये गद्दार हा शब्द जेव्हा शिवसेना फुटली त्यानंतर हा शब्द पुढे आला. सामान्य लोकांनासुद्धा एखाद्या पक्षाला एखाद्या विचाराला केलेली गद्दारी ही आवडत नाही, आणि तो शब्द तिथं वापरला असेल तर मी कार्यकर्त्यांशी बोलेल. असं काळं फासणं कोणाच्या प्रॉपर्टीला योग्य नाही. तर जे भावनिक कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी मी समजूत काढण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. नाही, असं सहज कारवाई कुठेही केली जात नाही. शेवटी अनेक वर्षांपासून तात्यांनी पार्टीसाठी इथं काम केलेलं आहे. जिल्हा अध्यक्षांचं पद हे मनापासून त्यांनी सांभाळलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं सुद्धा कुठं ना कुठंतरी ऐकून घेतलं पाहिजे. जेव्हा अन्यायकारक एखादी गोष्ट जेव्हा पक्षाच्या बाबतीत होत असते तेव्हा त्याचं खापर कोणावर ना कोणावर तरी फोडलं जातं. काय झालं, कसं झालं याचा अभ्यास काय आम्ही केलेला नाही, कारण कालच इलेक्शन झालं आणि आजच माझ्या घराची वास्तुशांती इथं असणाऱ्या तमाम जनतेबरोबर आम्ही तिथं पूजन करत आहोत. याचा अभ्यास करावा लागेल, पण शेवटी लोक अंदाज करत असतात, सामान्य लोक अंदाज करत असतात आणि त्याच्यामुळेच ते व्यक्त होत असतात. हा त्यातलाच एक प्रकार आहे का, याचा एक अभ्यास मला नक्कीच करावा लागेल.